आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र हा अतिशय झपाट्याने नागरीकरण होणारा अशा प्रकारचं राज्य आहे. आता जे सेन्सस होऊ घातलंय त्या सेन्सस नंतर बहुधा महाराष्ट्र नागरीकरणामध्ये 50% जास्त नागरीकरण असलेलं राज्य बनेल आणि आपली 50% लोकसंख्या ही शहरांमध्ये त्या ठिकाणी राहते असं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. आपण विचार करू शकतो की 412 शहरांमध्ये 6 कोटी लोक आणि 29,000 ग्रामपंचायतींमध्ये 6 कोटी लोक, म्हणजे या 412 नागरी संस्थांवर किती मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचा ताण आहे हे देखील यातनं आपल्या लक्षात येतं. खरं तर आपण जगाच्या विकासाची वाटचाल जर बघितली तर प्रत्येक विकसित राष्ट्रामध्ये विकास होत असताना नागरीकरण हे कोणालाच थांबवता आलेलं नाही. किंबहुना अगदी आपण प्राचीन संस्कृती देखील बघितल्या तरी प्राचीन संस्कृतीतली अगदी मोहंजोदाडो हडप्पापासनं तर राखीगढीपर्यंत म्हणजे 9,000 वर्षापूर्वीची देखील जी अवशेष आपल्याला सापडलेली आहे ती देखील नागरी समूहांचीच अवशेष आहेत. म्हणजे त्याही काळामध्ये विकासाची वाटचाल ही शहरातनंच होत होती आणि म्हणून खरं तर शहरीकरण हे कधीच थांबवता आलेलं नाही. आणि दुर्दैवाने वर्षानुवर्ष आपण शहरीकरण थांबवू शकतो अशा मानसिकतेमध्ये राहिलो. हे खरंच आहे की भारत हा गावांमध्ये राहत होता तो आजही राहतो आणि ती सगळी संस्कृती जपणं गरजेचं आहे. गाव समृद्ध झालं पाहिजे, आज शेती समृद्ध झाली पाहिजे, या सगळ्या गोष्टी योग्यच आहेत. पण हे होत असताना नागरीकरण जर थांबवता येत नसेल तर त्याचं मॅनेजमेंट करणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. आपण वर्षानुवर्ष नागरीकरणाला एक अभिशाप समजला, नागरीकरण होत आहे म्हणजे काहीतरी अपराध बोध आहे, काहीतरी वाईट होत आहे, अशी मानसिकता आपली सातत्याने राहिली आणि म्हणून हे नागरीकरण मॅनेज करण्याकरता जेवढ्या तत्परतेनं कार्य करण्याची आवश्यकता होती ती आपण केली नाही. परिणाम असा झाला, नागरीकरण तर झालं कारण शिक्षण, आरोग्य, मनोरंजन या सगळ्या गोष्टी आणि रोजगार या सगळ्या गोष्टी शहरांमध्ये तयार होत होत्या आणि त्यामुळे नागरीकरण झालं. पण ते होत असताना त्या नागरीकरणाला अनुरूप अशा प्रकारच्या व्यवस्था, अशा प्रकारचं प्लॅनिंग, अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर हे आपण उभं करू शकलो नाही. परिणाम असा झाला की आपली शहरं बकाल झाली, मोठ्या प्रमाणात गावातनं लोक आले, राहायला जागा नव्हत्या, मजुरीचं काम होतं, झोपडपट्ट्या तयार झाल्या, लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा फार विचार आपण करू शकलो नाही, टंचाई तयार झाली, घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचा त्यावेळी विचार झाला नाही, त्यामुळे शहरं कचऱ्याची आगार बनली आणि म्हणून कुठेतरी शहरं ही बकालतेकडे जाताना आपल्याला पाहायला मिळाली. साधारणपणे आपण बघितलं असेल तर 21व्या शतकाच्या सुरुवातीला आपण थोडं शहरीकरणाकडे लक्ष घालायला सुरुवात केली आणि विशेषतः 2014 साली ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पंतप्रधानपदाचा कारभार हातामध्ये घेतला त्यावेळी त्यांनी सांगितलं की शहरीकरणाला अभिशाप समजू नका तर शहरीकरणाला एक संधी समजा आणि या संधीचा उपयोग करून शहर आपण चांगल्या प्रकारे कशी मॅनेज करू शकू. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साधारणपणे देशाचा 65% जीडीपी हा शहरांच्या 50 किलोमीटर एरियामध्ये तयार होतो. याचा अर्थ वस्तू आणि सेवांची निर्मिती ही जर शहरांच्या आसपास होत असेल तर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढ ही होणारच आहे आणि म्हणून आपण जर या वस्तू आणि सेवांची जी निर्मिती होतीये याला पब्लिक गुड्समध्ये, पब्लिक सर्व्हिसमध्ये जर कन्व्हर्ट करू शकलो तर त्यातनं मोठ्या प्रमाणात शहरांचा विकास आपण करू शकू आणि म्हणूनच मग वेगवेगळी अभियानं
अमृत सारखं अभियान असेल, जलजीवन मिशन सारखं अभियान असेल, या ठिकाणी घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाकडे स्वच्छ भारत अभियान असेल, अशी वेगवेगळी अभियानं, प्रधानमंत्री आवास योजनेसारखं अभियान असेल, अशी शहरांचा चेहरा संपूर्णपणे बदलू शकेल अशा प्रकारची अनेक अभियानं ही श्रद्धेय आपले पंतप्रधान मोदीजी यांनी सुरू केली आणि त्यालाच अनुरूप आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण स्वच्छ महाराष्ट्र अभियान असेल, आपल्या इथे प्रधानमंत्री आवास योजना असेल, आपल्या इथे अमृतमधल्या योजना असतील, अशा वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या.